नमस्कार, मी स्वप्नील झुमॉन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. सोलापूर मनपा कामगार कर्मचाऱ्यांची दिवाळी सानुग्रहासाठी आंदोलन. बुलढाण्यामध्ये बैलाची होणार डीएनए चाचणी. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची माहिती. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात डोंबिवलीमध्ये मराठा समाज आक्रमक. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यामध्ये मुख्यमंत्री सकारात्मक. विनायक मेटे यांचं विधान. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीमधून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन श्री कैलास पवार यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी देऊन करण्यात आलं. जिल्हा सामान्य रुग्णालयाला रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आलेली आहे. आजच्या या कोरोना आजाराच्या बिकट परिस्थितीमध्ये पेशंटला रुग्णवाहिका मिळणं कठीण जात आहे. अशा वेळी रुग्णवाहिका नागरिकांकरता जिल्हा सामान्य रुग्णालयात देताना मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना आमदार केळकर यांनी बोलताना व्यक्त केली. तर सिव्हिल सर्जन श्री पवार यांनी आमदार केळकर यांचे आभार व्यक्त केले. सोलापूर महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावून काम केलं. दुर्दैवानं यामध्ये 6 कर्मचारी कोरोनामुळे दगावले. येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी सण असल्यामुळं महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान देण्यात यावं यासाठी सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीनं मनपा आवारात आज आंदोलन केलंय. जर कामगारांना सानुग्रह मिळाला नाही तर ऐन दिवाळीमध्ये काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीकडून मनपा प्रशासनाला देण्यात आला आहे. आत्तापर्यंत आपण पोलीस प्रशासन एखाद्या मानवी गुन्ह्यात किंवा घटनेत डीएनए चाचणी केल्याचे ऐकलं असेल. मात्र बुलढाण्यामध्ये मालकी हक्कावरून चक्क एका बैलाची डीएनए चाचणी करण्यासाठी ठाणेदारानं पशुवैद्यकीय आयुक्तांना पत्र दिलं आहे. बुलढाण्यातील प्रताप मोरे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये शेख अफरोज यांच्या विरुद्ध आपला बैल चोरी करण्याची तक्रार दाखल केली होती. मात्र याच बैलावर शेख अफरोजनं देखील बैल त्याच्या मालकीचा असल्याचा दावा केला होता. सोबतच दोघांकडेही बैलाचे वंशज असल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मध्यम मार्ग काढत बैलाची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आणि अहवाल येईपर्यंत बैल गोरक्षणामध्ये ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यामुळे आता बैलाचा डीएनए होणार म्हटल्यावर संपूर्ण शहरात हा उत्सुकतेचा विषय ठरतोय. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे. रिपब्लिक टीव्हीची देखील यामध्ये चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. माध्यमांमध्ये टीआरपीला अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं टीआरपी रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलंय. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलंय. या संदर्भात मराठीतील फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिनीच्या चालकांना अटक करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा समाजाच्या माध्यमातून केली जाते आहे. त्या अनुषंगानं आज माथाडी भवनमध्ये या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी काल राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 11 तारखेला जर एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं परीक्षा केंद्र बंद पाडू असे संभाजीराजे भोसले यांनी उद्गार काढले होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली. या टीकेच्या निषेधार्थ मराठा समाजाचे समन्वयक नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एकत्र जमले. यावेळी आम्ही राजांच्या विरुद्ध काहीही वावगा शब्द ऐकून घेणार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणामधील पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी भुसावळ येथे मुस्लिम समाज आणि संविधान बचाव समितीच्या वतीनं आज कॅन्डल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुस्लिम समाजाचे आणि संविधान बचाव समितीचे शेकडो पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील मुस्लिम समाज आणि संविधान बचाव समितीच्या वतीनं करण्यात आली. भारत सरकारनं बलात्कार रोखण्यासाठी इस्लामी कायदा लागू करण्यात यावा याची मागणी मुस्लिम समाजाच्या आणि संविधान बचाव समितीच्या वतीनं करण्यात आली.
तसेच खडका रोडवर कॅन्डल मार्च निघाला आणि तो राजा टॉवर या ठिकाणी विसर्जित देखील करण्यात आला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापुरामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचे पोस्टर जाळण्यात आलं. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय. सदावर्ते यांनी केलेलं वक्तव्य मागे घेऊन त्यांनी छत्रपती घराण्याची माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भावना संपूर्ण कोल्हापुरातून उमटत आहे. त्यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय. सदावर्ते यांनी केलेलं वक्तव्य मागे घेऊन त्यांनी छत्रपती घराण्याची माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भावना संपूर्ण कोल्हापुरातून उमटत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं शिवाजी चौक येथे सदावर्ते यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. तब्बल 4.5 फुटांची पायतानं घेऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. तसेच त्यांच्या प्रतिमेची होळी करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा ॲडव्होकेट सदावर्तेचा निषेध असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात टीका केल्यानं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध केला जातो आहे. डोंबिवली पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारत सदावर्ते यांचा निषेध नोंदवत आमच्या राजांवर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेबाबत ही निषेध नोंदवत इथून पुढे जर छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर सकल मराठा समाजातर्फे तीव्र निषेध करू असा इशारा दिलाय. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यात आलेली असून आता भाविकांना रात्रीच्या वेळी देखील शिर्डीला विमानाने ये जा करणं शक्य होणार आहे. देशातील विमानसेवा सुरू होताच शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री देखील विमानं उतरू शकतील. या दृष्टीनं महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणानं तयारी केली असल्याची माहिती शिर्डी विमानतळ संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजातील युवकांचं भवितव्य काय असणार याकरता संपूर्ण राज्यामध्ये मराठा समाज एक झाला आहे. त्या अनुषंगानं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा समन्वय समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण, मंत्री श्री अनिल परब यांच्यासह खासदार छत्रपती संभाजीराजे आणि संग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे तसेच मराठा समाजातील नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातील 20 मुद्द्यांवर चर्चा झालेली असून प्रामुख्यानं MPSC परीक्षा पुढे ढकलल्या तसेच शासकीय नोकरीमध्ये विद्यार्थ्यांना 1 वर्ष आरक्षण वाढवून देण्यात यावं या प्रमुख मागण्यांवर चर्चा झालेली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील याबाबत सकारात्मक असल्याचं बैठकीत पाहायला मिळालं अशी माहिती बैठक संपल्यानंतर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकारांना दिली आहे. छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील यांनी MPSC परीक्षेला समर्थन दर्शवल्यानं जावळे पाटील यांच्या भूमिकेवर रोकटोक मोर्चाचे समन्वयक संतापले आहेत. येत्या 11 तारखेला होणाऱ्या MPSC परीक्षेचं कार्यालय फोडणारच अशी भूमिका परळीमध्ये सुरू असलेल्या रोकटोक मोर्चाच्या समन्वयकांनी घेतलेली असून जावळे पाटील यांनी सुरक्षा द्यावी, आम्ही आमचं कार्य करू, मात्र मराठा क्रांती रोकटोक मोर्चा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र त्यांना OBC कोट्यातून आरक्षण देऊ नका. राष्ट्रीय OBC महासंघाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे मागणी केली आहे. 11 तारखेला होणाऱ्या MPSC परीक्षेबाबत मराठा समाजात असलेली अस्वस्थता आणि परीक्षा पुढे ढकलाव्या या मतावर समाज ठाम असल्याचं दिसतंय. अर्धापूरच्या भास्कर लोखंडे या शिक्षकानं पगार मिळत नसल्यानं कार्यरत असलेल्या मीनाक्षी देशमुख गर्ल्स हायस्कूल या शाळेमध्ये आपल्या हक्काच्या वेतनासाठी मुला बाळांसह आपला संसार थाटलाय. लोखंडे हे गेल्या 22 वर्षांपासून मीनाक्षी देशमुख विद्यालयामध्ये कार्यरत असून देखील या शिक्षकावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. शाळेला अनुदान मिळेल आणि पगार सुरू होईल या आशेवर गुरुजींनी आपली अख्खी हयात घातली. एवढंच नाही तर आर्थिक परिस्थितीमुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झगडत असणाऱ्या त्यांच्या पत्नीला पैशा अभावी उपचार देऊन वाचवता आलं नाही. त्यामुळे पीडित शिक्षकानं वेळोवेळी शिक्षण विभाग आणि संस्था चालक यांना निवेदन देऊनही न्याय न मिळाल्यामुळे शेवटी शाळेतच आपला संसार थाटलाय. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूर मनपा कामगार कर्मचाऱ्यांची दिवाळी सानुग्रहासाठी आंदोलन. बुलढाण्यामध्ये बैलाची होणार DNA चाचणी. मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची माहिती.
गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात डोंबिवलीमध्ये मराठा समाज आक्रमक। एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यामध्ये मुख्यमंत्री सकारात्मक, विनायक मेटे यांचं विधान। या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज।